एवं प्रांतीय स्काउट गाइड अंतर्गत हाल ही में राज्य पुरुष का परीक्षाएं संपन्न हुई। 9 से 11 मार्च पश्चात राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक में आयोजित की गई थी। राज्य पुरस्कार परीक्षा में नागपुर विभाग की कुल 82 स्काउट एवं 16 स्काउट शिक्षक इन्होंने सहभाग लिया। साथ ही ग्रामीण क्षेत्र के खापरखेड़ा और पारशिवनी के स्काउट ने भी हिस्सा लिया। परीक्षा में सफलता प्राप्त उत्तीर्ण होने वाले स्काउट अगले साल राष्ट्रपति पुरस्कार के लिए शामिल होने की जानकारी खापरखेड़ा पत्रकार संघ के सचिव एवं स्काउट गाइड के शेखर कोलते ने दैनिक नागपुर मेट्रो से बातचीत करते हुए दी। स्काउट के राज्य पुरस्कार परीक्षा शिविर में शिविर प्रमुख, अमरावती विभाग के प्रमुख रमेश जाधव और नागपुर जिला के संगठक सत्यशीलल पाटिल, इन्होंने सफलतापूर्वक काम किया एवं परीक्षक तौर पर वर्धा जिले के संगठक नितेश झाड़े, राष्ट्रपति स्काउट विशाल ईश्वरकर भी मौजूद थे। विशाल ताराचंद ईश्वरकर, महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाइड मुंबई तर्फे परीक्षक म्हणून इथे नेमणूक झालेली आहे। मी सुद्धा एक स्काउट विद्यार्थी शालेय जीवनामध्ये होतो आणि मी पण राज्य पुरस्कार परीक्षेला आलो आहे। मी आता परीक्षक म्हणून या रामटेक नागार्जुन इथे मी सत्यशील पाटील, जिल्हा संघटक नागपूर भारत स्काउट आणि गाईड, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये परीक्षक म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे। स्काउट आणि गाईड 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या चाचणी शिबिरामध्ये इथे सहभागी झालेले आहेत। या 3 वर्षामध्ये त्यांनी स्काउट आणि गाईडचा जो अभ्यासक्रम अध्ययन केलेला आहे त्याच्या लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत। श्रीकंठराव झाडे, जिल्हा संघटक वर्धा भारत स्काउट गाईड वर्धा, या शिबिरामध्ये मी परीक्षक म्हणून उपस्थित झालेलो आहे। यामध्ये जे विद्यार्थी विविध जिल्ह्यातून इथे येतात आणि 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य पुरस्काराला विविध रमेश जाधव, अमरावती भारत स्काउट्स अँड गाईड्स जिल्हा कार्यालयाचा जिल्हा संघटक तथा अमरावती विभागाचा विभाग प्रभारी, या ठिकाणी दिनांक 9 ते 11 मार्च 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य संस्था मुंबईच्या वतीनं राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या चाचणी शिबिरामध्ये खापरखेडा से BCN न्यूज के लिए दिलीप गजभिये की रिपोर्ट।